इचलकरंजीतील खून प्रकरणी तिघांना अटक इचलकरंजी येथील शांतीनगर जाधवमाळा परिसरात अठरा दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा. करणात पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला रविवारी यश आले अजय कांबळे राहणार मुंबई असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे हा खून कारणावरून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे या प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे रावसाहेब कमतनुरे वय बावीस शक्ती शहाजी इंगळे वय एकवीस व तेजस उर्फ सुशांत राजू गोरे वय एकोणीस सर्व राहणार शाहपूर तालुका हातकणंगले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या खून प्रकरणातील अक्षय याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल आहे खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन पठाण व सुनील पाटील यांनी अक्षय कमतनुरे याला ताब्यात घेतले तेजस गोरे व शक्ती इंगळे या साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली त्याने दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र लोहार यांनी तपास करून पुरावे गोळा करण्याचे काम केले यामध्ये रोहन पाटील सोमनाथ कुडवे मोहसिन पठाण सुनील पाटील जावेद आंबेकरी सागर हरुगले सचिन मगदुम आरिफ वडगावे बबनमाळी यांनी मोलाची कामगिरी केली